मला असं वाटतं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि ललित दादांनी नाचरे मोरावर डान्स करून दाखवायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावर बर करायला पाहिजे. थँक यू सो मच. एकतर तू हे गाणं मला डेडिकेट केलंस, मला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी असं लाईव्ह परफॉर्मन्समध्ये कोणीतरी गाणं डेडिकेट केलं, त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि वयाच्या 9व्या वर्षी जर तू एवढी टॅलेंटेड आहेस तर तुझं फ्युचर काय असेल? क्या बात यार, आम्या आणि ललितसाठी जोरदार टाया, किती अप्रतिम परफॉर्मन्स दोघांनी दिलेला आहे. थँक्यू सो मच, प्लीज बसून घ्या. थँक्यू थँक्यू. आता आपण जाणून घेऊया आपल्या कॅम्प लीडर्सना हे गोंडस गोंडस गाणं कसं वाटलं ते. आदर्श दादा, स्वरा मला तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू. खूप छान गायलीस, एक्सप्रेसिव्ह गायलीस आणि तू करत होतीस ना, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान होत्या बाळा. आणि ह्या गाण्याची ब्युटीच ती आहे. मला तुझा परफॉर्मन्स आवाज वाढव आवडलाय. ऑल द बेस्ट स्वरा. थँक यू. वैशाली ताई, तू एक पहिलीच गायिका असशील जिच्या गाण्यावर मराठीतले 3 हिरो नाचले. हा तर स्वरा, आपण ज्यासाठी फेमस आहात, आता झालेला आहात तुम्ही फेमस ह्या सगळ्या गोडगोड गाण्यांसाठी, तर तसंच तू गायलीस हे गाणं. म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात मूल जन्माला आलं की त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी प्रत्येक आई वडील, प्रत्येक आजी आजोबा जी गाणी गातात त्यापैकी हे एक गाणं आहे. सो थँक्यू स्वरा, आम्हा सगळ्यांना विशेष करून आमच्या पाहुण्यांना लहानांहून लहान केल्याबद्दल थँक्यू. सचिन काका, कसं वाटलं आमचं गाणं? स्वरा
किती गोड बाबा, किती गोड गायचं आपण, हा क्या बात, काय ना बाळा की लहान मुलांनी विकत घेतलेलं खेळणं एक वेळ जुनं होऊ शकतं, पण हे गाणं कधीच जुनं होणार नाही. जोपर्यंत बालपण आहे तोपर्यंत हे गाणं आहे, आणि जोपर्यंत हे गाणं आहे तोपर्यंत बालपण आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक यू. आणि तुम्हा तिघांना नाचताना पाहून खूप बरं वाटलं, तुमचे विशेष आभार. म्हणजे एकाच वेळेला एकाच मंचावरती एक मोर, एक हंस आणि एक बदक असं कधीच पाहायला मिळालं नव्हतं. सर सर, यांच्यातलं कोण कोण होते सांगू नका, ते तुम्ही ठरवा. सर पण किती पक्षी असले तुमच्या वटवृक्षाच्या छायेखालीच आम्ही येणार. हो थँक्यू सो मच आम्हाला पक्षी बनवल्याबद्दल. थँक्यू सो मच. वा वा वा, केवढं कौतुक झालंय आपलं. पण आता आपल्याला मार्क किती मिळाले ते बघूया. हा सचिन काका, आपले जे चार छोटे उस्ताद आहेत ज्यांना मार्क्स मिळणार आहेत, त्यांचे मार्क्स आम्ही असे जाहीर नाही करणार. म्हणजे आमचे सगळ्यांचे तिघांचे मार्क्स गुलदस्त्यात असणार. ओके वा. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे दुसऱ्या एपिसोडच्या शेवटी आम्ही ते सर्वांना सांगणार. क्या बात, कारण महत्त्वाचं आहे ते. आम्हाला सातवा सेमी फायनलिस्ट निवडायचा आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा थोडासा विचार करायला वेळ मिळाला पाहिजे ना, हो की नाही. त्यामुळे तिथपर्यंत नाच रे मोरा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा स्वरासाठी. आणि तुझे काय मार्क आहेत हे आपल्याला उद्या कळेलच. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच स्वरा.